आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डांगे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. वाचनाचे वेळ समृद्ध होणं आवश्यक. प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर योजना जुगळे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी वाचनाचे वेड बाळगून ज्ञानाने समृद्ध होणं आवश्यक आहे. प्राध्यापक बालाजी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. अक्षता जाधव आणि विनायक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर प्राचार्या डॉक्टर योजना जुगळे यांचे अध्यक्षीय भाषण झालं. प्राध्यापक वंदना खरात यांनी आभार मानले. दरम्यान महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागात वाचन प्रेरणा दिनानिमित्त काव्य वाचन घेण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्राध्यापक शंकरराव मोहिते हे होते. रोहिणी इंगळे, साक्षी पाटील, प्रज्ञा कांबळे, सुनीता मोहिते, अनुष्का अडिवारकर, आदिती कांबळे, प्रतीक्षा कोळी, स्वप्नील कर्डे, विनायक शिंदे आदी विद्यार्थ्यांनी अनेक कवींच्या कवितांचं वाचन केलं. आदिती कांबळे या विद्यार्थिनीने कवी कुसुमाग्रज यांची कविता गर्जा जय जयकार सुंदर गायली. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. प्राध्यापक दिनकर पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक सुहास इनामदार यांनी आभार मानले. महानकर न्यूज साठी हातकणंगलेहून अमित काकडे.